जॉन कमेंट करता है सर माझा स्टेट कास्ट सर्वर्स एससी कन्वर्ट टू बुद्धिज्म सीरियल नंबर 37 आहे, हे कास्ट सर्टिफिकेट सेंट्रल गवर्नमेंट मध्ये व्हॅलिड आहे का? फॉर आयटीआय कॉलेज ऍडमिशन हे कास्ट व्हॅलिडिटी आहे व्हॅलिड आहे का? आयआयटी कॉलेज ऍडमिशन मध्ये कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट ऍज पर सेंट्रल असतो. हे बघा, जर तुमचं म्हणजे तुम्हाला ऍडमिशन केंद्रीय विद्यालयांमार्फत म्हणजे जे केंद्राच्या म्हणजे अंडर देखरेखीखाली किंवा त्यांच्या अथॉरिटीच्या असतात, तर तिथं तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागतो. ज्या स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या असतात कॉलेजेस, आणि तिथं जर तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटचे जर फायदे घ्यायचे असेल, तर मग तिथं तुम्हाला कास्ट महाराष्ट्राची कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट लागतंय. पण केंद्राचं असेल तर मग तिथं केंद्राचा कास्ट सर्टिफिकेट लागतो. आता याबाबत जे आहे, मी माझा डिजिटल बनो 786 ब्लॉगस्पॉटवर या माझ्या वेबसाईटवरती मी आर्टिकल लिहिलेला आहे, ते कृपया सगळ्यांनी फॉलो करा. मी सगळ्यांना म्हणजे रिक्वेस्ट करेल, जे काय एससी समाजाचे आहेत एसटी समाजाचे आहेत, त्या सगळ्यांनी तो आर्टिकल नक्की एकदा पहा. तर त्या आर्टिकलमध्ये म्हणजे क्लिअर लिहिलेलं आहे, हे बघा हा जो आर्टिकल आहे त्यांनी स्पेशली म्हणजे सगळे जेवढे पण म्हणजे टेरिटरी स्टेट आहेत त्यांना ते निर्देश दिलेले, आणि त्याच्यामध्ये जे कास्ट सर्टिफिकेट इश्यू होतो सेंट्रलचा, तर त्याच्यामध्ये हे चार मुद्दे म्हणजे अंतर्भूत पाहिजे. एक नाव, त्याच्यानंतर तुमच्या कास्ट म्हणजे कॉम्युनिटीची जी कास्ट आहे तुम्ही जे क्लेम करताय ती त्याच्यावर पाहिजे, आणि पर्सन म्हणजे कोणत्या स्टेटचा आहे कोणत्या एरियाचा आहे ते पाहिजे, आणि त्याच्यानंतर पर्सन क्लेमिंग टू शेड्यूल कास्ट प्रोफे आयदर हिंदू सिख्स और बुद्धिस्ट, म्हणजे त्याच्यावरती ह्या पण म्हणजे तो जर म्हणजे हिंदू अस किंवा सिख किंवा बुद्धिस्ट असल तरच हा म्हणजे तो जो बुद्धिस्ट म्हणजे एससी कन्वर्ट टू बुद्धिझम जर पाहिजे असल, म्हणजे तो थोडक्यात सिख बुद्धिस्ट आणि हिंदू हे वगळता बाकी दुसरे जर रिलीजियस असेल तर ते हा जो बुद्धिझमचा सर्टिफिकेटचा जो आहे किंवा एससीचा सर्टिफिकेटचा लाभ घेऊ शकत नाही. आता त्याचा जो फॉर्मॅट आहे, तर तो सेंट्रलचा फॉर्मॅट या प्रकारे, या प्रकारे जर तुमचा फॉर्मॅट असेल सेंट्रल पोस्टचा, तर मग ते तुम्हाला सेंट्रलसाठी तो तुम्ही तिथं अप्लाय करू शकता. तर त्याच्यावरती तुमचं नाव असतो, कुठं राहताय, डिव्हिजन कोणता आहे, त्याच्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे, तर हे सगळ्या गोष्टी तिथं अंतर्भूत असतात. आणि हे जर तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती या सगळे मुद्दे जर आलेले असेल, तर मग ते सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तिथं चालतो. आणि केंद्राने हेही सांगितलेलं आहे की जे फॉर्मॅट आहे सगळीकडे एकच फॉर्मॅट पाहिजे, अनेक ठिकाणी जे आहे ते फॉर्मॅट चेंज केलेला असतो, तसा होता कामा नये. त्याच्यामुळं तुमचा जो फॉर्मॅट आहे ते पाहून घ्या या प्रकारे आहे का. आणि त्याच्यामध्ये तुमची आता केंद्रामध्ये ऍक्च्युली केंद्रामध्ये बुद्धिझमला म्हणजे जात मानत नाही, ते तिथं म्हणजे धर्म मानतात. परंतु 1960 आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बुद्धिझम हा म्हणजे एससी वर्गामध्ये त्याच्यासाठी मान्यता दिलेली आहे. आणि तो मी माझा जो लेख आहे, कारण तेवढा मोठा लेख मी इथं वाचू शकत नाही, तर एकदा तुम्ही जरूर तो लेख वाचून पहा. आणि केंद्राने 2017 आपल्या स्पेशली महाराष्ट्राला सांगितलेलं आहे का, आपल्याकडे जे महाराष्ट्राचे जे फॉर्मॅट आहे म्हणजे बुद्धिझम जे ज्यांनी स्वीकारलेलं आहे रिझर्वेशन जे शेड्यूल कास्टचे होते, तर त्यांना म्हणजे केंद्राच्या ज्या पदांकरता ज्यावेळेस म्हणजे ऍडमिशन घ्यायची असतं, तर त्यावेळेस त्यांचा जो म्हणजे जातीचा दाखला आहे तर तो म्हणजे वेगवेगळा असतो, आणि त्याच्यामुळे त्यांना मग त्रास सहन करावा लागतो. तर त्यांनी महाराष्ट्र शासनाला 2017 तर या संदर्भामध्ये जे इन्स्ट्रक्शन आहे ते फॉलो करण्यासाठी त्यांनी निर्देश दिलेले. आणि का हे बघा, जो म्हणजे कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट या प्रकारे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात दिला जातो. तर त्याच्यामध्ये इथं आपण पाहू शकता जे आहे आपला म्हणजे तिच्यामध्ये कोणती कास्ट आहे कोणतं काय आहे ते सगळी माहिती जी आहे ती आपल्याला इथं पाहायला भेटेल. तर या प्रकारे हे असतो. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.